राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संजीवनी कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी ऑक्सिजन बेड हॉलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले असून संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर प्रकल्पामधील राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे। यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्य सरकार स्वतःचे अपयश झाकण्याकरता प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवते। कधीतरी आत्मचिंतन करून आपण काय केले पाहिजे याचा देखील विचार राज्य सरकारने केला पाहिजे। सर्वांना मिळून हे काम करायचे आहे। भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांनी जी काही मदत आपल्याला करता येईल ती करायची आहे। केंद्र सरकार राज्य सरकार सर्व आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे। त्या प्रयत्नामध्ये आमची लोक मदत करत आहे। माजी आमदार स्नेहताताई कोल्हे यांनी हा जो काही उपक्रम हाती घेतला आहे यामुळे गरीब गरजू रुग्णांसाठी अतिशय चांगली व्यवस्था संजीवनी कोविड केअर सेंटर येथे उपलब्ध होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले। त्या ठिकाणी सगळे मॉनिटर्स देखील लागलेले आहेत आणि विशेषतः जे काही पेशंट थोडे गंभीर होतात किंवा मॉडरेट सिम्पटम्समध्ये जातात त्यांच्याकरताही अतिशय उत्तम व्यवस्था आहे। मला असं वाटतं त्यामुळे आपल्याला म्हणजे पेशंट जे आहेत ते वाचण्याकरता किंवा त्यांना उत्तम आरोग्य मिळण्याकरता संजीवनीची मोठी मदत या भागामध्ये होईल असं माझं। सर शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी सांगितलंय की देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा करण्यापेक्षा नागपुरात थांबून 3-4 कोविड सेंटर सुरू करावे। प्रकाश आंबेडकरांनी चांगला सल्ला दिला आहे। त्यांना माहिती नसेल मी ऑलरेडी ते सुरू केलेलं आहे आणि मी नागपूरमध्ये थांबून नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते सगळं केलेलं आहे। नागपूरला ऑक्सिजनची आवश्यकता होती तिथे ऑक्सिजन देखील आणलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे ॲम्ब्युलन्सेस सुरू केल्या आहेत, वेगवेगळ्या सेवा सुरू केल्या आहेत। त्यांना माहिती नसल्यामुळे जे काही आम्ही केलं त्याची माहिती त्यांना पोहोचू। सदर प्रसंगी माजी आमदार स्तवू स्नेहदादी कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिनदा कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे, तहसीलदार योगेश चंद्रे, आत्मा मालिक ध्यानपीठाचे परमपूज्य परमानंद महाराज, सर्व संत महंत, गटविकास अधिकारी सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा।